स्थानिकांचा रोजगार सिंहगडावरील इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यास गडावर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गावातील अनेक तरुणांचा रोजगार जाणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी राबवण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमास विरोध नाही, पण वन विभागाने तरुणांच्या रोजगाराचा विचार केलेला नाही. गावकऱ्यांचे व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी रोजगार द्यावा या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांकडून आज सिंहगडावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सिंहगडावरील प्रवासी वाहन चालक आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिक देखील सहभागी झाले होते. इलेक्ट्रिक बस सुरू होणार आहे, परंतु खाजगी वाहतूकदारांचा रोजगार जाणार आहे. या संदर्भात सांगायचं म्हटलं तर असं आहे की साधारणतः या ठिकाणी 1979 पासून जे जीप चालक काही चालक कामं करत आहेत तिथं, या ठिकाणी सिंहगड जागृत केला. ते जागृत केल्यानंतर आता शासनाने जी इलेक्ट्रिक बसची गाडीवर त्यात आणण्याचा जो प्रकार केलेला आहे, हा प्रकार करत असताना स्थानिक जे ड्रायव्हर लोक आहेत किंवा त्यांनी बाबा आतापर्यंत एकही कोणत्या गोष्टीचा असा अपघात त्यांच्याकडून झालेला नसताना देखील त्यांना विचारात न घेता हे जे इलेक्ट्रिक बसेस ज्या चालू केल्या जात आहेत, ह्या चालू केल्यानंतर शासनाला आमचा ह्याविषयी कोणताही विरोध नाही, परंतु तरीसुद्धा असलेल्या ड्रायव्हर किंवा आजी माझी जे काय आमचे संकल्पित या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत यांचा या ठिकाणी असलेला यांचा अस्तित्वाची जाणीवच कोणाला नाही आहे. आम्हाला कोणी या ठिकाणी विश्वासात न घेता हा जो प्रकल्प उभा करत आहेत ह्याला आमचा विरोध कदाचित कशाचाही नाही, परंतु आमचा रोजगार आम्हाला मिळावा हीच आमची एक महत्त्वाची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी शासनानं काय विचार केला? शासनाने यासाठी असा विचार करावा की बाबा इलेक्ट्रिक बस जी गडावरती येत आहे येऊ द्या, येण्याबद्दलही आमचा वाद नाही, परंतु यामध्ये जे आमचे जे स्थानिक रोजगार जो आहे तो बाबा शनिवार रविवारी बाबा इलेक्ट्रिक बस आली गर्दी होते मान्य आहे आम्हाला, त्याच्यामध्ये तुमची बस आली तरी चालेल, पण इतर दिवशी तुम्ही आमचा विचार करावात. किती माणसं आहेत तुमच्या गडावर? आमची गडावरती या ठिकाणी असलेली साधारणतः 70 ते 80 जीप चालकांचेच कुटुंब आहेत, आणि इतर कुटुंब साधारणतः जर विचार केला तर सिंहगड घेऱ्याचा जर साधारणतः 700 ते 800 कुटुंब याच्यावरती अवलंबून आज आहेत. मी गणेश भवन गोपणे, ग्यारह सेंगडचे उपसरपंच. तर शासनाने इलेक्ट्रिक बस चालू केलेली आहे तरी त्याचा इथल्या गडावरील लोकांचा काही विरोध नाही, पण जे स्थानिक जीपवाले आहेत ते आता 20-25 वर्षे जे व्यवसाय करतात त्यांचे कुटुंब त्याच्यावरती अवलंबून आहे, तरी शासनाने त्यांचा कुटुंबाचा विचार करावा. स्थानिक रोजगार हिरावून घेणाऱ्या प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक जीप चालक संघ खाजगी चालक मालक संघटना आज या ठिकाणी 2-2 पिढ्या कामं केलेली गडावरती सेवा केलेली लोक आहेत त्यांच्या पोटावरती लात मारून शासनाचा जो प्रकल्प चालला आहे विशेष करून स्थानिक वन खात्याचा ह्याचा इलेक्ट्रिक सेवा चालू करण्यासाठी जो अट्टहास चाललेला आहे तो चांगला असेल तरी पण स्थानिक लोकांना विचारात घेऊन काही गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. 2008 साली जेव्हा प्रकल्प चालू केला त्यावेळेस पुण्याच्या महापौर राजर्षी भोसले, आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हे सर्व चालू केलं होतं. आज कोणत्याही तऱ्हेचं कोणतीही ग्रामसभा गावात लावलेलं नाही, कोणत्याही साध्या सरपंचांनाही ह्या पोसटची कल्पना ह्या प्रकल्पाची देण्यात आलेली नाही. कसा प्रकल्प करणार आहे, काय तिकीट आकारणार आहे, या अशी कोणतीही पूर्वकल्पना स्थानिकांना न देता हे हुकुमशाही पद्धतीने जे चाललेलं आहे या विरोधात आम्ही सर्व एकोटलेलो आहोत. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. स्थानिकांचा रोजगार स्थानिकांचा रोजगार हिरावून घेणाऱ्या प्रकल्पाचा